मान्सूनचा परतीचा प्रवास अखेर महाराष्ट्रापर्यंत आलाय. नंदुरबार जिल्ह्यात परतीचा मान्सून पोहोचलाय. राज्याच्या बहुतांश भागात मागील आठवडाभरापासून पावसाची उघडीप आहे, तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. राज्यात पुढील 5 दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मान्सूनने आजही काही राज्यांमधून माघार घेतली. आज मान्सूनने उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातून माघार घेतली, तर महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून परतला. आज मान्सूनचा परतीचा प्रवास नंदुरबार जिल्ह्यापर्यंत झाला. मान्सूनची सीमा आज नवटनवा, सुलतानपूर, पन्ना, नर्मदापूर, खरगोण, नंदुरबार आणि नवसारी भागात होती. मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये गुजरात, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून माघारी फिरेल, तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, नगर, नाशिक, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर सातारा, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर तसेच जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही काही ठिकाणी आहे. सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यात किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे.